साहेब बोलायला लागले की तुम्ही बोलायला सुरुवात करायची ते जे काम म्हणतील त्याला आपण नुसतं वय वय म्हणायचं उलट उत्तर द्यायचं नाही समजलं का नाही साहेब मी जरा बाहेर जाऊन येतो आमच्या गावची मंडळी इथं यायची आहे तर रस्ते चुकले पत्ता नाही सापडत उभा दोन बसतील माझ्या नावात मी जाऊन येतो काय याचा आवाज आपण पहिले तपास करूया साहेब इकडं आश्वासन दिलेलं तुम्ही चिंता करू नका तुम्ही जा आता निश्चिंत गावाला खात्री ना खात्री बरे व्यवस्थित नमस्कार नमस्कार फार मेहरबानी आहे मी बघून येतो जरा हॅलो आंध्र ग्रामीक उपरामस्कवा बत्ती अखरा मध रखरात नखरो दिवे दखरात नाव ब्रा नखरे अफगाणिस्तानात सैन्य घुसवल्याबद्दल साहेब रशियाला दम देत आहे मी विचारले पुन्हा फोन आला हॅलो हा शरू अरे कसं काय नमस्कार हो मला कळलं निरूप कळला त्या गावकऱ्यांनी माझा सत्कार ठेवलाय अध्यक्ष तू आहे म्हणजे यायलाच पाहिजे असं काय करतो हो येणार नक्की येणार शरद पवार मी सांगतो ना अरे आभार कसे अच्छा अच्छा चालेल मी बघतो काय आहे साहेबांनी एक सारखे फोन येत बघा फोन आला हॅलो डीएसपी साहेब कमाल झाली तुम्ही कामगारांचे प्रश्न आले की आम्हाला मध्यस्थ घालता तंटे झाले की आम्हाला बोलवता आणि आमच्या आश्वासाला पळत नाही लक्षात ठेवा मी आता सहन करणार नाही होत काय नाहीये असं काय दम देतो आमचा विश्वास नाही का मग झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे कामगारांच्या समाजामध्ये आमचं तुम्ही आश्वासन घेता आणि एकदा ते आश्वासन पुरं पाळता म्हणजे काय असं नाही करायचं मलाही झोपायचं नाही समोर आता मी बघतो साहेब लय भीती माणूस हॅलो अरे बाबूजी कहां से बोल रहे हैं पटना से अच्छा अरे मैं तो समझा आप दिल्ली में हैं मला वाटतं इकडे आला एक दिवस बरं फोन वर फोन शिखर राव हा कधी येतो बाबा महाराष्ट्रामध्ये आपल्याला हो बरं मार बसला काम पुष्कळ कामाचा व्याप दाखवा नाही पण काय बघतो हॅलो अमिताभ बच्चन मिस्टर लंबू अरे बाबा गावातल्या लोकांनी तुझा सत्कार ठेवलाय हा जयाला घेऊन ये गुड्डी बच्चे कंपनी घेऊन जरा मस्त हवा इकडं आमच्याकडे पिठलं पिठलं करतात पुरणपोळ्या होळी आहे जरा मजा करू काय बियर भेटा सोडली वाटतो तू बा अच्छा लंबू गुड बाय अच्छा आजी मी माणसाला घेऊन ये बाबा चला साहेब हॅलो आदरानं बोला काळजी करायचं नाही माझ्या मोठी कल्पना आहे सध्या भाषणावर कल्पना घ्या राहू मंडळी साहेब हे आमच्या गावचे पाटील सुभाषराव पाटील बर साहेबांची ओळख करून द्याल काय पाटील गावचा विकास वगैरे काय म्हणतोय काय बघा साहेब तसं आमचं गाव जरा आड बाजूला आहे कुणाचं ध्यानच नाही गाव विकास काय झाला नाही समजा भाकासा साहेब म्हणजे तसे पुढारी पाहिजेत ना पुढारी पाहिजेत बघता बघता कराड बघा किती पुढे आलं सांगली घ्या हो सांगली आणि कराडला विमानतळ झाले गावात एक सुद्धा विमान नसताना काय पण मला काय म्हणायचं साहेब तसं दांडग पुढारी भेटलं होत्या गावासनी दांडग असं का तसं हायब्रिड आता
त्यांची पोझिशन डाऊन झाली म्हणा, नाहीतर 2 वर्षात कराड आणि सांगलीला बंदर झाली असती. बंदर लिहून घ्या. बंदर कराड सांगलीला समुद्र कुठं आहे? कमाल झाली, तुम्ही अजून किती मागात म्हणले. माणूस चंद्रावर गेलेला आहे. अहो समुद्र सुद्धा हटवता येतो. रत्नागिरीच्या जरा पुढे जायचं आणि प्रचंड भिंत बांधायची, सगळं पाणी कराडच्या बाजूला वळवाय. बघा 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 पाणी कोयनेमध्ये कृष्णेमध्ये प्रीती संगम. युरोप मधून बोटी घेऊन लोक बघायला आले असते. हा प्रीती संगम राजकर चुकलं सगळं. थोडा पुष्कळ चुकलं. नाही मी काय म्हणतो, तुम्ही मी सांगतो का आलात ते सांगा. माझं काय म्हणणं आहे, समजा गावकऱ्यांच्या वतीने मी तुमचं पाय भरतो. हे पाय आमच्या गावात लागलं पाहिजे. आणि कसा श्रीफळ श्री गणेशा तुमच्या हात झालं. काय राहू? नाही नाही एवढं मनावर घ्याच, मनावर घ्या. गावचा इकास करायचा, आपल्या गावचा इकास. संघे लोक म्हणतात तर आपल्याला जायला काय हरकत नाही सर. काय मंडळी, राहू म्हणजे आमचा उजवा हात, त्याचं म्हणणं आम्हाला मोडवत नाही. आपण निघूया. चला 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 चला.